विटेकरांसाठी व परिसरातील व्यावसायिकांसाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला शिवप्रताप ग्रुपचा रेरा अप्रूव्ह प्रोजेक्ट खुणावतोय. दुकानगाळी विक्रीस उपलब्ध. मग हे सर्व काही मिळेल शिवप्रताप गोल्ड टॉवर विटा येथे. खरेदीसाठी दसरा व दिवाळी निमित्त खास ऑफर. फक्त 10% भरा आणि गाळा मालक व्हा. आमची वैशिष्ट्य, फोर व्हीलर व टू व्हीलर प्रशस्त पार्किंगची सोय. प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज, 12 फूट फ्रंट, 12 फूट उंची. वर्कशॉपला दोन्ही बाजून एंट्रन्स. कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट. सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध. जिल्ह्यामध्ये बांधकाम क्षेत्रात नामांकित असलेलं एक विश्वसनीय नाव म्हणजेच मनन कन्स्ट्रक्शनचं माननीय सुधीर बाबर व सागर वडगावे यांचा ड्रीम प्रोजेक्ट. विकास कामांच्या जोरावर अनिल भाऊंचा विजय निश्चित आहे याची कार्यकर्त्यांनी खात्री बाळगा. तरीही गाफील न राहता काम करत राहा, कारण विरोधक दिशाभूल करण्यात माहीर आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास भैया बाबर यांनी व्यक्त केले. ते भाळवणी तालुका खाणापूर येथे आमदार अनिल भाऊ भाबर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये बोलत होते. यावेळी पुढे बोलताना सुहास बाबर म्हणाले की अनिल भाऊ म्हणजे विकास कामांना प्राधान्य देणारे नेतृत्व आहे, हे सगळ्या मतदारसंघाला माहीत आहे. आता निवडणुकीचा काळ आहे, या दरम्यान कोणीही उठतंय आणि अनिल भाऊंच्यावर टीका करत आहे. अनिल भाऊ म्हणजे खाणापूर आटपाडी तालुक्यातील जनतेची आशा आहे, कारण विरोधकांच्या वैयक्तिक विकासाचा सगळा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचला आहे. अनिल भाऊंच्या कामाची पद्धत लहान मोठ्यांपर्यंत सर्वांनाच माहीत आहे. रस्ते विकास, टेंबूंचे पाणी, सामाजिक विकास, शेतकऱ्यांच्या मालासाठी बाजारपेठ, बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करणे, शिक्षण अशा सर्व क्षेत्रातील सुविधांवर भाऊंनी आपले लक्ष केंद्रित केलं आहे. अनिल भाऊंच्या विकास कामामुळे विरोधकांना टीका करायलाही मुद्दे नाहीत. टेंबू योजनेचे राजकारण करता, पाणी म्हणजे संपूर्ण मतदारसंघाचे भवितव्य आहे आणि ते पाणी टेंबू योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांध्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अनिल भाऊंनी रात्रीचा दिवस केला आहे, आम्ही ते पाहिलं आहे. तसे संपूर्ण मतदारसंघ हे जाणतो. केवळ भाळवणी या गावात 94 लाख रुपयांची विकासकामे केली आहेत हे इथल्या जनतेला माहीत आहे. त्यामुळे विरोधकांनी भाळवणीकरांना चुकीचे शिकवायची गरज नाही. दिशाभूल करून भाळवणीची जनता फसणार नाही हे लक्षात राहू द्या, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. यावेळी गावातील तात्याशेठ धनवडे, चव्हाण गुरुजी, महेश घोरपडे, राजेंद्र शिंदे, सलीम संधी, शशिकांत अदाटे, संतोष सूर्यवंशी, संदीप माळी, दीपक सूर्यवंशी, असलम मोमीन, विठ्ठल घोरपडे, सुरेश अलकुटे, विक्की कांबळे, भीमराव कांबळे, अशोक कांबळे, जितेंद्र पाटणे, हनुमंत शिरतोडे, सिकंदर मुल्ला, वैभव बोबडे, सचिन चव्हाण, जालिंदर सूर्यवंशी, हिंदूराव धनवडे, सुखदेव यादव इत्यादी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. सत्यजित सकट, 7 स्टार न्यूज, विटा.